Yoga, yoga, yogeshwaraya, bhuta, bhuta, bhuteshwaraya, kala, kala, kaleshwaraya, shiva, Shiva Sarveshwaraya Shambho Shambho Mahadevaya. Yoga, yoga, yogeshwaraya, bhuta, bhuta, bhuteshwaraya, kala, kala, kaleshwaraya, shiva, shiva, Shambho, Shambho, Mahadevaya. Yoga, yoga, yogeshwaraya, bhuta, Shiva, Shiva, Sarveshwaraya, Shambho, Shambho, Mahadevaya. Shiva, Shiva, Sarveshwaraya, Shambho, Shambho, Mahadevaya. Shiva, Shiva, Sarveshwaraya, Shambho, Shambho, Mahadevaya.
kanta danagata chinta. Vatulakintava nasti niyanta. Kate kanta dhanagata chinta. Vatulakintava nasti niyanta. Trijagati sajjana sangati rekha. Trijagati sajjana sangati rekha. Bhavati bhavarnava tarane nauka. Bhavati bhavarnava tarane nauka. Sarvana Namaskar. मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कोरोनाच्या सध्याच्या बातम्यांबद्दल माझ्याहून जास्त माहिती असेल, कारण तुम्ही चिकटून बसला आहात ऑनलाईन माहितीशी, इंटरनेटवर, टी व्हीशी. आणि तुमच्यापैकी अनेक जण व्हायरॉलॉजीमध्ये एक्सपर्ट झाले असाल. बिकमिंग एक्सपर्ट्स इन व्हायरॉलॉजी. व्हायरसबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी वाचत असाल. जर तुम्हाला व्हायरस या विषयामध्ये शैक्षणिक रस असेल तर ते अभ्यासण्याची ही वेळ नाही. या क्षेत्रातले अनेक एक्सपर्ट आहेत, ते पुरेसे आहेत आपल्याला. आपल्याला फक्त सूचना पाळायच्या आहेत. सध्या जर तुम्हाला या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर तो तुम्ही नंतर करू शकता. जगामधली ही परिस्थिती निवारल्यावर कदाचित तुमचा रस व्हायरॉलॉजीमध्ये नाही आहे. जे काही व्हायरल होत आहे तुम्ही त्यामागे जात आहे. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे हेच की आपण काहीच व्हायरल होऊ देणार नाही. हे महत्त्वाचं आहे. तर याचा परिणाम चालू आहे. मला वाटतं गेल्या 24 तासात जवळपास 3000 लोक बळी पडलेले आहेत जगभरात. खास करून स्पेनमध्ये, अमेरिकेतसुद्धा हे वाढत चाललंय. इंग्लंडमध्ये पंतप्रधान प्रिन्स चार्ल्स, एक मंत्री, जर्मन राज्याचा एक वित्तमंत्री, त्यांना काल आत्महत्या केली. आजूबाजूला जे घडतंय त्याचा तणाव सहन न झाल्यानं. तर हे नकारात्मक चित्र आहे. पण हे अशा प्रकारे घडायला नकोय. हे जागरूक मानवी कृतीतून घडून यायला पाहिजे.
की जग पुष्कळ हळूवार शांत झालंय, सगळी यंत्र बंद आहेत, माणसांनी जरा पाहायला सुरुवात केली आहे की हे सगळं नेमकं कशाबद्दल आहे. आपण कशासाठी धावत होतो हे सगळे प्रश्न येऊ लागलेत, जे की खूप चांगले. मला खात्री आहे की इतर सर्व प्राणी खूप खुश आहेत. मला दिसतंय की अनेक ठिकाणी जनावरं रस्त्यावर येत आहेत, जंगली जनावरं. त्यांना आता वाटायला लागलंय की तुम्ही कुठेतरी गायब झाला आहात आणि जग पुन्हा एकदा ते विचार करतायत की चला या पृथ्वीला पुन्हा एकदा सुंदर बनवू. दे आर थिंकिंग लेट्स मेक द प्लॅनेट ग्रेट अगेन. द ह्युमन व्हायरस सीम्स टू बी गॉन. मानवी व्हायरस गेलेला दिसतोय. व्हायरस व्हायरस हा नेहमी अतिशय विषारी पद्धतीनं जगत असतो, इतकं की तो त्याच्या यजमानाचाच नाश करू लागतो जो त्याला राहायला जागा देत असतो. दिस इज नॉट व्हेरी फार अवे फ्रॉम द ह्युमन कॅरेक्टरिस्टिक. जी पृथ्वी आपल्याला राहायला जागा देते तिच्यासाठी आपलं जीवन म्हणजे अक्षरशः विषारी आहे. तर फक्त व्हायरस असं नाही, मोठे प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी, ते सगळे एकत्र येऊन म्हणतायत की चला या पृथ्वीला पुन्हा एकदा सुंदर बनवू. असं म्हणून मी लोकांचं दुःख कमी लेखत नाहीये. पण जेव्हा कुठलीही संचारबंदी नव्हती असं नाही की लोक दुःख भोगत नव्हती. प्रत्येक 4 मिनिटांना रस्त्यावर कुणाला तरी फ्रॅक्चर व्हायचं, कुणाचं तरी हाड तुटायचं. प्रत्येक 12 मिनिटांनी कुणाला तरी हात किंवा पाय गमवावा लागत होता. कुणालाही हात पाय गमवावे लागले नाहीत आणि फ्रॅक्चर झालेल्यांची संख्यासुद्धा मला खात्री आहे की अगदी कमी असेल. कारण पूर्वी कधीच मानवी इतिहासात इतकी हाडं तुटली नसतील जितकी 20व्या आणि 21व्या शतकात तुटली आहेत. याचं साधं कारण म्हणजे आपण आपलं शरीर ज्या वेगानं जाण्यासाठी रचलं गेलंय त्यापेक्षा अधिक वेगानं जातोय. म्हणून थोडीशी सुद्धा धडक झाली तर सर्व काही तुटून जातं. तर जसं मी अनेक वेळा सांगितलंय, जीवन तुमच्या वाट्याला काय टाकतं ते कधीच तुम्ही निवडू शकत नाही. पण तुम्ही त्याचं काय करता ही सर्वस्वी तुमची निवड आहे आणि हीच निवड आपण जागरूकपणे करायला हवी आता सध्या. आणि जीवनानं तुमच्या वाट्याला जे काही टाकलंय त्यातून सर्वोत्तम असं काहीतरी घडून आणलं पाहिजे. कारण तक्रार करणारे लोक कामं करायला जाण्याबद्दल सुद्धा तक्रार करतात. आता ते घरी आहेत तर ते त्याबद्दल सुद्धा तक्रार करतायत. कृपया असं करू नका. जेव्हा कामाला जाता तेव्हा आनंदाने जा, जेव्हा तुम्हाला कामाला जाता येत नाही तेव्हा आनंदाने घरी बसा. हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूचं जग बदलता आलं तर हे सुंदर आहे. पण जर तुम्ही ते करू शकत नाही आहात तर किमान जीवनाचा हा अंश तरी या धरतीवरचा, या धरतीचा हा छोटासा तुकडा तुम्ही तो व्यवस्थित ठेवणं शिकायला हवं. हे नक्कीच तुमचं काम आहे. पण जर तुम्ही थोडे अधिक समावेशक असाल तर तुम्ही इतर जणांचे जीवन जरा अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न कराल. आणखीन इतर काही परिस्थिती सुंदर बनवण्याचा प्रयत्न कराल. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार प्रत्येकजण करेल ते ठीक आहे. पण मूलभूत गोष्ट ही की तुम्ही याला आनंदी ठेवलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. तर आता सध्या अनेक जणांबरोबर फक्त एवढंच घडलंय की जेव्हा ते कामाला जात होते तेव्हा ते रोजच वैतागत होते आणि चिडचिड करत होते आणि ते काय म्हणायचे की हे त्यांच्या कामामुळे होतंय. द डिमांड्स ऑफ द वर्क, कामाच्या ताणामुळे. बॉस किती भयंकर आहे, ट्रॅफिक किती वाईट आहे. आम्ही त्या सगळ्या भयंकर गोष्टी काढून टाकल्या. आता तुम्ही तुमच्या घरी होम स्वीट होममध्ये आहात.
पण आता लोक म्हणू लागले आहेत की आम्हाला बाहेर पडायचं आहे, आम्ही इथं आणखीन दिवस राहू शकत नाही. ही भावना वाढत चालली आहे आणि आत्ताशी फक्त 14 दिवसच आहे आणि आत्तापासूनच हे वाढत चाललंय. तर हे तुमच्या घराबरोबर काहीतरी चुकले म्हणून नाही, हे तुमच्या ऑफिसबाबत काही चुकलं होतं म्हणून सुद्धा नाही. एवढंच आहे की याला ठीक न करता तुम्ही जगामध्ये सर्व इतर प्रकारच्या गोष्टी करत आहात. तर जे काही तुम्ही करता तुम्हाला जणू युद्धात सापडल्यासारखंच वाटतं. केवळ पोटा पाण्यासाठी कमावणं हे अनेकांसाठी युद्धभूमीप्रमाणे झालंय. जर तुम्ही त्यांना खरोखर युद्धावर पाठवलं तर काय होईल? तर लोक वाईट वेळ आली आहे असं बोलत आहेत. हे पहा, अनिश्चितता हे जीवनाचं स्वरूप आहे. जर जीवनाच्या अनिश्चिततेबरोबर ताल धरून कसं नाचायचं ते तुम्ही शिकला नाही तर तुम्ही कधीच आनंदी आणि उल्हासित जीवन जगू शकणार नाही. अगदी क्षणाक्षणाला सगळं काही बदलत असतं इथं. बहुतांशी लोकांच्या कदाचित कधीच लक्षात येत नाही. याचं साधं कारण म्हणजे ते या जगात जगतच नसतात, ते त्यांच्या मनाच्या घट्ट झालेल्या साच्यामध्ये जगत असतात. आणि एकच गोष्ट जी लोक मुळात त्यांच्या मनात करायचा प्रयत्न करत आहेत ती म्हणजे जीवनात थोडी निश्चितता आणणं. या अस्तित्वाची मूळ प्रकृती अशी आहे की ते कायम बदलत असतं आणि अनिश्चित असतं, पण तुम्ही निश्चितता आणण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणजे खरं पाहता तुम्ही मृत्यूला तुमच्या जीवनामध्ये आमंत्रण देत आहात. हो, साहजिकच, पण हप्त्या हप्त्याने, कारण त्याला एकदाच पूर्णपणे आमंत्रण देण्याची हिंमत तुमच्यात नाहीये. आता हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो. जेव्हा तुम्ही 5-6 वर्षांचे होता तुम्ही नक्कीच एक आनंदी आणि उल्हासित जीवन होता. हळूहळू तुमच्या शरीरात ताठरता येऊ लागलीये. तुमचा जिवंतपणा कमी होतोय. जिवंतपणा हा वय झालं म्हणून कमी होत नाही. अरे, हे वय वाढल्यामुळे झालंय? नाही नाही, वयानं तुमचा जिवंतपणा कमी होणार नाही. चपळता कदाचित कमी होईल, शारीरिक चपळता कदाचित कमी होईल, जिवंतपणा कमी होणार नाही. जिवंतपणा कमी होतोय कारण तुम्ही जीवनात निश्चितता आणण्याचा प्रयत्न करताय, जेव्हा की जीवनाचा स्वभावच अनिश्चितता आहे. तुमच्या जीवनाबद्दलची एकमात्र निश्चित गोष्ट म्हणजे तुमचा मृत्यू. जेवढे जास्त तुम्ही निश्चिततेची कल्पना तुमच्या मनामध्ये करता तेवढा तुमचा जिवंतपणा कमी होऊ लागतो. अगदी स्पष्टपणे दिसून येतं हे. या धर्तीवरच्या 90%हून अधिक चेहऱ्यांमध्ये हेच स्पष्टपणे दिसून येतं की ते हप्त्या हप्त्याने मरत आहेत, मृत्यूला आमंत्रण देत आहेत, कारण मृत्यूबद्दल एक प्रकारची निश्चितता असते आणि मृत्यू अगदी सुरक्षित असतो. कारण एकदा तुम्ही मेलात की तुम्हाला काहीच होत नाही. खूप सारे लोक माझ्याकडे येतात आणि त्यांची एकच विनंती असते, सद्गुरू आम्हाला आशीर्वाद द्या की आम्हाला काहीच होऊ नये. अरे, हा कुठल्या प्रकारचा आशीर्वाद मागताय? हा तर मृत्यूचा आशीर्वाद आहे. फक्त मृत्यूमध्ये काही होणार नाही, जर तुम्ही जिवंत असला तर पुष्कळ काही होऊ शकतं. माझा तुम्हाला आशीर्वाद असा आहे की जीवन म्हणून जे काही आहे ते संबंध तुमच्या बरोबर घडू दे, कारण ते जर आता घडलं नाही तर मग कधी कधी होणार ते? हे कदाचित दुसरीकडे होऊ शकतं. हे लोकांच्या डोक्यात घुसलंय कारण जगातल्या धर्मसंस्थांनी हे निर्माण केलंय. द रिलिजन्स ऑफ द वर्ल्ड हॅव क्रिएटेड दिस. मला विचाराल तर सगळ्यात मोठा गुन्हा जो मानवजातीविरुद्ध केला गेलाय तो म्हणजे स्वर्गाची कल्पना. केवळ ही कल्पना की पृथ्वीपेक्षा जगण्यासाठी इतर कुठेतरी उत्तम जागा आहे. यामुळे लोक इथं ज्या प्रकारे जगतात त्यामुळेच पृथ्वीचं एवढं नुकसान झालंय. आपण इतक्या बेजबाबदारपणे इथं जगतोय याचं कारण म्हणजे आणखीन एक ठिकाण आहे आपल्याला जाण्यासाठी. जर तुमची याबद्दल एवढी खात्री असेल तर तुम्ही आजच तिथं गेलं पाहिजे. हे सगळं सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी यासाठी आहे की आपल्याला तिथे जायचं नाहीये. जरा एवढं लक्षात घेऊया.
आपल्याला तिकडे जायचं नाही आहे. वी डोंट वॉन्ट टू गो देअर. कारण कुणीच तिथं जाऊन परत येऊन आपल्याला सांगितलेलं नाही आहे की अशी काही जागा अस्तित्वात आहे. ही कल्पना तुमच्यावर लादली गेली आहे आणि सगळ्यात विनाशकारी कल्पना आहे आणि गुन्हा आहे की याहून उत्तम अशी एक जागा आहे दुसरीकडे कुठेतरी. हीच जागा आहे. जर तुम्ही जे काही करता ते पूर्णपणे सहभागानं आणि स्वेच्छेनं केलं तर हा तुमचा स्वर्ग आहे. जर तुम्ही ते जे सर्व काही करता ते तुम्ही नापसंतीनं नावडीनं आणि सहभागाविनं केलं लॅक ऑफ इन्व्हॉल्वमेंट तर हे नक्कीच नरकाप्रमाणे भासेल. इतर कुणामुळे नाही, व्हायरसमुळे नाही. मी आत्ताच या व्हायरसबद्दलचे काही सकारात्मक मुद्दे मांडले. असे अनेकानेक मुद्दे आहेत. जर मी खूप जास्त सांगत गेलो तर ज्यांना संचारबंदीचं दुःख होतंय त्यांना अपमान झाल्यासारखं वाटेल. म्हणून मी टाळायचा प्रयत्न करतोय. आता सध्या काहीच अर्थ नाहीये कारण त्यांना त्यांच्या घरचाच त्रास होतोय. होम स्वीट होम. सतत लोक त्यांच्या प्रिय व्यक्तीबद्दल बोलत होते आणि चार दिवसात इतका वैताग आलाय त्यांना त्यांचा प्रियजनांचा. ऑल द बेस्ट. तर एकच मार्ग उरतो जगण्याचा, तो म्हणजे कशाकडेच पूर्णपणे लक्ष न देता तुम्ही सतत इकडे तिकडे हालचाल करत असता मग तुम्ही ठीक आहात असं वाटू शकतं. कारण तुम्ही कशासोबत तरी व्यस्त आहात म्हणून तुम्ही ठीक दिसता. म्हणून ही चांगली वेळ आहे खाली बसून तुमच्यात असणाऱ्या वेडेपणाच्या वेगवेगळ्या स्तरांचा शोध घेण्याची आणि ते ठीक करणं. जेव्हा मी म्हणतो ठीक करणं तेव्हा असं नाही की तुम्हाला काही मानसोपचार पद्धती वगैरे करण्याची गरज आहे. केवळ एवढंच आहे, तुम्ही ज्याचं दुःख भोगताय ते म्हणजे केवळ तुमचं मानसिक नाटक आहे, तुमचं नाटक. आणि तुम्हाला फक्त एवढं लक्षात घ्यायचंय की तुमचं नाटक हे अगदी भंकसपणे दिग्दर्शित केलेलं नाटक आहे. अ व्हेरी बॅडली डायरेक्टेड ड्रामा. जर तुम्हाला याचा त्रास होत असेल तर तुमच्या आजूबाजूच्या सर्वांना सुद्धा याचा त्रास होत असेल. जर तुमच्या नाटकाचं दिग्दर्शन खराब असेल तर फक्त तुम्हीच त्याला चांगल्या नाटकात बदलू शकता. एक बघण्यासारखं नाटक. तुमच्या मनात जे घडतंय ते केवळ तुमचं नाटक आहे. तुम्हाला फक्त एक चांगला दिग्दर्शक होण्याची गरज आहे की तुमचं नाटक तुम्हाला हवं तसं व्हायला पाहिजे. जगाचं नाटक तुम्हाला हवं तसं कदाचित घडणार नाही, ते तुमच्यापेक्षा खूप मोठं आहे. पण किमान तुमच्या डोक्यात जे घडतंय ते तुम्हाला हवं तसं घडायला हवं. तर ही वेळ आहे त्याला ताब्यात घेण्याची. अनेक साधनं उपलब्ध आहेत आणि आता सध्या अनेक गोष्टी केल्या जात आहेत देशात सरकारतर्फे, अनेक संघटनांमार्फत. त्याहून म्हणजे वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सैन्य दल स्वतःचा जीव धोक्यात घालून ते अनेक गोष्टी करत आहेत. तुम्ही तुमच्या घरी बसून तुमचं स्वतःचं फालतू नाटक चालवू नका. फक्त एवढं पहा की जगासाठी कसं योगदान देता येईल. घरातून बाहेर न पडता लोकांपासून अंतर ठेवून कुठल्या प्रकारे तुम्हाला योगदान देता येईल. इन व्हॉट वे यू कॅन कॉन्ट्रीब्यूट. तुम्ही हे करू शकता. असंही तुम्ही कॅलरी जाळत नाही आहात, कारण आजकाल अशीच भाषा असते. तुम्ही कॅलरी जाळत नाही आहात तेव्हा तुम्ही खाता त्या कॅलरीचं प्रमाण थोडं कमी करू शकता. आणि जर तुम्ही एक वेळचं जेवण सोडलं तर निदान तेवढं तरी तुम्ही दान करू शकता. ज्यांच्याकडे काहीच नाहीये त्यांना, ज्याला पोट्या पाण्यासाठी करायला काही नाहीये. कारण आज असे अनेक लोक आहेत ते त्या परिस्थितीत सापडली आहेत. जरी विस्तृत आर्थिक योजना सरकारद्वारे अंमलात आणल्या जात आहेत तरीही लोकांचे काही समूह अजूनही आहेत ज्यांना कुठलीच मदत मिळत नाहीये आणि ते या परिस्थितीत सापडतात. तुम्ही त्यासाठी योगदान करू शकता. तुम्हाला स्वतःचं वजन कमी केल्याचा आणि इतर कोणाला जीव घातल्याचा आनंद घेता येईल. काहीतरी करा. नुसतं बसून प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करू नका. डू समथिंग, डोंट सिट अँड क्रिब अबाउट एव्हरीथिंग. ओके. जर तुम्ही या 3 आठवड्यांबद्दल रडारड केली तर पुढच्या 3 वर्षांसाठी तुम्ही शनिवार रविवार सुट्टी न घेता काम करायला हवं. कारण मला वाटतंय की तुम्हाला तुमचं काम एवढं आवडतंय की सुट्टी न घेता तुम्ही काम केलं पाहिजे. एक तर हे किंवा ते.
दोन्हींचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर काय करायचं? तुम्हाला तुमच्या कामाचा त्रास होत नाही आहे, तुम्हाला तुमच्या सुट्टीचा त्रास होत नाही आहे, तुम्ही त्रास भोगताय तुमच्या स्वतःच्या मनाच्या प्रकृतीचा. हे ठीक करण्याची वेळ आली आहे. काही प्रश्न आहेत का? सद्गुरु, पहिला प्रश्न आहे ईशा इन्साइट अल्युमनायच्या बेंगलोर चॅप्टरमधून. नमस्कार सद्गुरु, मी बेंगलोरमधला उद्योजक आहे. मी आणि इतर उद्योजकांपुढे आता एक आवाहन आहे, ते म्हणजे की माणसांचं नुकसान न करता उद्योग कसा टिकवायचा. उद्योग टिकवण्यासाठी आम्ही जे काही करतो त्याचा वाईट परिणाम माणसांवर होतोय, कर्मचारी, ग्राहक किंवा विक्रेत्यांवर. ही परिस्थिती कशी हाताळावी? मी आधीच म्हटल्याप्रमाणे आणि जगभरात लोक बोलत आहेत की आपलं ठराविक प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे, त्याबद्दल कुठलीही शंका नाही. व्यक्ती, उद्योग, छोटे उद्योग, मोठे उद्योग, संस्था, आम्ही राज्य सरकारांबरोबर जे काम करत आहोत त्याचा एक भाग म्हणून हे आम्हाला खूप महागात पडतंय. आम्हाला निधी उभारावा लागणार आहे कारण पैसे येणं थांबलंय आणि खर्च वाढलेत, कारण राज्य सरकारांबरोबर आम्ही अनेक गोष्टी करत आहोत. जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आमचे खर्च आणखीन वाढतील, कितीतरी जास्त. म्हणून बेंगलोर बिझनेसनं आमच्यासाठी थोडा निधी कसा उभा करता येईल हे पाहिलं पाहिजे, कारण करायला काम अजून बाकी आहे. जे तुम्ही आता करू शकत नाही त्यापासून तुमचं मन वेगळं ठेवणं. आता सध्या संचारबंदी लागू आहे. ज्या कुठल्या प्रकारचा तुमचा उद्योग असेल त्यानुसार तुमच्यापैकी काही जण किमान स्तरावर काम चालू ठेवत असाल, इतर अनेक जणांनी पूर्णपणे बंद केलं असेल, ज्या कशाची गरज असेल ते आपण केलं पाहिजे. 3 आठवड्यांच्या काळात उद्योग संपून जायचं कारण नाही याची अतिशयोक्ती करू नका. आणि त्याहून म्हणजे खूप साऱ्या नकारात्मक गोष्टींमुळे आर्थिक नुकसान होते हे वास्तवापेक्षा मानवी भावनेमुळे अधिक आहे. 3 आठवडे उद्योग थांबल्यामुळे जगातले सर्व उद्योग संपून जाणार नाही हे अजिबात खरं नाहीये. हे त्या भावनेमुळे भीतीपोटी घडतंय. फक्त थोडं थांबा, 3 आठवड्यात काही होणार नाही. वर्षानुवर्षे वाढलेले उद्योग 3 आठवड्यात कोसळून गायब होणार नाहीये. असं काही होणार नाहीये, हे भीतीमुळे होऊ शकतं. तर मी इथं तुमचा उद्योग कसा चालवावा याचा सल्ला देण्यासाठी नाहीये, पण तुमचा उद्योग कुठल्या स्वरूपाचा आहे त्यानुसार, लोकांचा त्यात कुठल्या प्रकारचा सहभाग आहे त्यानुसार, वर्क फ्रॉम होम करू शकतात की फील्डवर जाऊन काम करावं लागतं आम्हाला माहिती नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना त्यांची कामं चालू ठेवायला प्रोत्साहन देतोय, कारण जर शेतकऱ्यांनी आवश्यक कामं केली नाही जी पावसाळ्याच्या आधी करावी लागतात तर देशाला वर्षभर याचा परिणाम भोगावा म्हणून शेतावरची कामं त्यांनी केली पाहिजेत. कारण असंही तिथं सोशल डिस्टन्सिंग असतं, सहज अंतर ठेवता येतं, पण त्यांना जागरूक बनवणं की जाणीवपूर्वकपणे त्यांनी तेवढं अंतर ठेवावं. तर तुमच्या उद्योगाचं जे काही स्वरूप असेल त्यानुसार तुम्ही ते केलं पाहिजे, पण त्याहून म्हणजे या 3 आठवड्यांसाठी सरकारच्या निर्देशानुसार केलेलं उत्तम. आणि हे पाहणं की तुम्ही जिथं कुठं राहता तिथं कसा बदल घडवता येईल. तुम्ही जिथं कुठं असाल तिथं जर कसं करायचं तुम्हाला माहीत नसेल तर ईशासारख्या संस्था आहेत, प्राईम मिनिस्टर फंड आहे, अनेक मार्ग आहेत तुम्हाला योगदान करण्यासाठी आणि काहीतरी बदल घडेल हे पाहण्यासाठी. एवढं म्हणून सुद्धा आर्थिक खर्च बऱ्यापैकी असू शकतो अनेक लोकांसाठी. देशासाठी नक्कीच असेल, जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आणि व्यक्तिगत लोकांसाठी नुकसान होणार आहे, आपल्याला ते सहन करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी वारंवार सांगितल्याप्रमाणे बेंगलोरची लोक जिवंत राहा. बेंगलोर पीपल स्टे अलाइव्ह, स्टेइंग अलाइव्ह. जिवंत राहणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता सध्या. याबद्दलची एक जमेची बाजू म्हणजे वन पॉझिटिव्ह थिंग अबाउट दिस इज जर तुम्ही टक्केवारीकडे पाहिलं मृतांच्या, इन्फेक्शन झालेल्या लोकांच्या तुलनेत
ही काही नियंत्रणाबाहेरची परिस्थिती नाही आहे. बियॉन्ड कंट्रोल काइंड ऑफ सिच्युएशन. इन्फ्लुएन्झा आणि सर्दीतापानं अधिक लोकांचे बळी घेतलेले आहेत. 2017-18 अमेरिकेतल्या इन्फ्लुएन्झामध्ये 4 crore लोकांना लागण झाली होती. ओव्हर 60,000 अधिक लोक मेली, ज्यापैकी 50,000 अधिक लोक 65 पुढची होती. जर आपण याकडे पाहिलं, दरवर्षी होणाऱ्या इन्फ्लुएन्झा किंवा ज्याला आपण फ्लू म्हणतो ते सुद्धा जवळपास करोनासारखेच काम करतात, पण हा करोना देशांच्या सीमा जुमानत नाहीये. नॅशनल बाउंड्रीज अँड इट्स गोइंग अराउंड द वर्ल्ड. आणि तो जगभर पसरतोय, पण नाहीतर देशांतर्गत या गोष्टी वारंवार घडल्या आहेत आणि मृतांची संख्या याहून अधिक होती. आता खूप सारी लोक बरी होत आहेत, याचा अर्थ असा नाही की आपण गाफील बनू शकतो. हे महत्वाचं आहे की आपण ही संचारबंदी, हे सोशल डिस्टन्सिंग असंच चालू ठेवणं, एकमेकांपासून अंतर ठेवण्याची शिस्त चालू राहिली पाहिजे. पण तुमच्या मनात याचं इतकं नकारात्मक चित्र बनवू नका. 3 सुट्टीनंतर उद्योग नव्या ऊर्जेनं सुरू झाले पाहिजेत, कारण तुम्हाला 3 आराम मिळालाय. आराम हाच सर्व कृतींचा आधार आहे. यंत्रणांना मिळालाय, माणसांना आराम मिळालाय, तुमच्या मेंदूलाही थोडी विश्रांती द्या. आणि या 3 जेव्हा तुम्ही पुन्हा याल तेव्हा आपण पुन्हा सर्व काही सुरू करू शकतो. हे शक्य आहे. आपण सर्व प्रकारच्या परिस्थितींमधून बाहेर आलेलो आहोत. हे जगाला कुठल्याही प्रकारे संपवणार नाहीये, पण हे जबाबदार पद्धतीनं निभावणं, मृतांची संख्या सीमित ठेवणं कुठल्याही समाजात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुम्ही आधी एवढा संकल्प करा की तुम्ही मरणार नाही, आणि असा संकल्प करा की तुमच्या आजूबाजूचे लोक जे तुम्हाला माहीत आहेत आणि तुम्हाला दिसत आहेत ते मरता कामा नाही. जर सगळ्यांनी एवढं केलं तर आपण यातून तरुण जाऊ. 3-4, 5-6 जे काही आहे आपण बाहेर पडू. आपण पुन्हा रुळावर येऊ. उद्योग पुन्हा रुळावर येतील, अर्थव्यवस्था रुळावर येईल. आपण फक्त थोडस मागे पडलेलं असू. मागे असणं इतर कोणाच्या त्याबद्दल एवढी चिंता करू नका. स्लिप स्ट्रीमिंग नावाचं काहीतरी असतं. जेव्हा लोक मोटरसायकलची शर्यत लावतात किंवा कार सुद्धा, जर तुम्ही तुमच्या पुढे चालणाऱ्या गाडीच्या पुरेसं जवळ गेला तर तुम्ही त्याकडे आपोआप ओढले जाता, कारण ते एक प्रकारची पोकळी निर्माण करतं आणि कमी शक्तीनिशी तुम्ही तिच्या एवढे जोरात जाऊ शकता, कारण ती तुम्हाला आत ओढतीये. हे साधं एरोडायनॅमिक्स आहे. तर कुणाच्या मागे असणं ही काही तितकी वाईट गोष्ट नाहीये. थोड्या वेळासाठी काही हरकत नाही. एवढा त्रास करून घेऊ नका की कोणीतरी तुमच्या पुढे आहे या 3 काही फरक पडत नाही. तुम्ही जिवंत राहा, यातून स्वस्त आणि छान प्रकारे बाहेर या आणि खात्री करा की तुमच्या उद्योगाबाबतही तेच घडेल आणि देशाबाबतही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. चला हे घडवून आणूयात. Not enough time for one more question, I think. Okay. Sadhguru, पुढचा प्रश्न आहे रोशनीकडून. नमस्कार सद्गुरू, मला कायम वाटायचं की माझं पूर्ण आयुष्य नेटफ्लिक्सवर शो बघत घालवता येईल, पण संचारबंदीच्या गेल्या काही दिवसात मला इंटरनेटवरच्या सगळ्याच गोष्टींचा खूप कंटाळा आलाय. I heard you say in one I'm so glad. I didn't know it takes 4 to get bored of that. मी तुम्हाला एकदा म्हणताना ऐकलंय, कंटाळा हा अस्तित्वाच्या पातळीवर खरा नाहीये. तुम्ही मला हे समजावून सांगाल का आणि हा कंटाळा कसा घालवायचा ते सांगाल का? तुम्ही नेटफ्लिक्सचे फॅन असल्यामुळे आणि यावर न संपणाऱ्या सिरियल्स चालू असल्यामुळे आपण हा प्रश्न सुद्धा सिरियल प्रमाणे हाताळू. So we'll handle this question also in a serial mode.
Next episode, tomorrow.